मानपाडा पोलीस ठाणे येथे काल सकाळी 10:30 वाजता ही चेन स्नॅचिंगची घटना घडलेली आहे. यामध्ये एका टी स्टॉल चालवणारी वयोवृद्ध जी महिला आहे, त्यांचं नाव आहे गुलाबी पुजारी, वय 72 वर्ष. या आपले टी स्टॉल उघडण्यासाठी जात असताना एक इसम त्यांच्याजवळ आला आणि एक स्कूटीवरती बसलेला होता आणि त्यांनी पाण्याची बॉटल मागण्याचा बहाणा करून त्या पाण्याची बॉटल आणून देत असताना त्या दरम्यान अचानकपणे त्यांच्या गळ्यातून त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून नेली. त्यांनी आरडाओरडा केला, त्या दरम्यान त्याचा साथीदार पळून गेला आणि तो जो मुख्य आरोपी चेन स्नॅचिंगमधला आहे तो पळत असताना एका गटरमध्ये पडला आणि जखमी झाला. त्या दरम्यान तिथे पोलीस आले आणि त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याच्याकडे पोलीस कोठडी त्याची प्राप्त करून त्याच्याकडून आम्ही गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याची तयारी केलेली आहे. एक आरोपी अटक आहे धनराज छपरवाल या नावाचा, वय वर्ष 25, राहणार शेलार नाका, आणि त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.